रत्न युग पुरुष न्यायमूर्ति कायदे पंडित महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सिन्हा ठोक के करते फैसला व फौला दे हम सिन्हा ठोक के करते फैसला व फौला दे हम गर्व से कहती हूँ डॉक्टर बाबा साहब की औलाद है हम डॉक्टर बाबा साहब की औलाद है हम ना जिंदगी की खुशी ना मौत का गम ना जिंदगी की खुशी ना मौत का गम जब तक है दम जय भीम कहेंगे हम जय भीम कहेंगे हम ऐसे उपस्थित बोध उपासक वो बोध उपासक ने सर्वनाम था क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम बोलत असतात की 14 तारखेला वादळ येणार 14 तारखेला वाघ येणार अरे आमच्या भक्तांनो नुसते 14 तारखेची वाट पाहुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी आणि असेल ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने चालावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावी कारण शत्रू 365 दिवस शत्रू 365 दिवस संविधान संपवण्यासाठी काम करतोय मरण तुमच्या दारात उभा असताना मरण तुमच्या दारात उभा असताना तुम्ही किड्यामुगे सारखे वागत आहात अरे म्हणून तर म्हणतात तिथल्या कैसा बदल लेती है पुण्य के आड़ में तो पाप भी बदल लेते कई लोग अपने मतलब के लिए अपना बाप भी बदल लेते लोग होते परंतु सगळ्यांना वाटतं की देव आहे सगळे म्हणतात 36 कोटी देव आहे सगळ्यांना वाटतं की देव आहे खरं आहे ना हे माझं म्हणणं नाहीये तुमचं म्हणणं आहे देव नारळातून निघतो देव झाडातून स्वयंप्रकट होतो देव राक्षसांना मारतो देव कुठं कुठं नाही अहो खरं तर देव कुठं कुठं नाही सांगावेसे वाटते खरं तर देव मंदिरात पण आहे पण जेव्हा त्या छोट्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार होत असतात तेव्हा कुठे गेले तुमचे देव तेव्हा कुठे गेले तुमचे 36 कोटी देव तेव्हा कोणता देव आला का त्या मुलीला वाचण्यासाठी नाही दिन दलितांचे तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीब पण आजच्या जगाचे कोहिनूर होऊन गेले अरे यांना अजूनही कसं कळत नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी भारताचे संविधान घेऊन गेले भारताचे संविधान घेऊन गेले पुजारी कोणाच्या ताकाले पुजारी ट्रस्टीच्या ताकाले ट्रस्टी कोणाच्या ताकाले ट्रस्टी राज्य सरकारच्या ताकाले राज्य सरकार कोणाच्या ताकाले राज्य सरकार केंद्र सरकारच्या ताकाले केंद्र सरकार कोणाच्या ताकाले केंद्र सरकार संसदेच्या ताकाले संसद कोणाच्या ताकाले संसद राष्ट्रपतीच्या ताकाले राष्ट्रपती कोणाच्या ताकाली आहे संविधानाच्या आणि मलाच नाही तर आजच्या जगाला दिसतं त्या मूर्तीकडे नीट निरखून बघा संविधान कोणाचा ताका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हे सर्व काही कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यावर आहे आम्हाला एवढा मोठा हक्क दिला तरी सुद्धा काही लोक संविधानाची कदर करत नाही सूरज को क्या पता चांद क्या होता है जमीन को क्या पता आसमान क्या होता है अरे जो जिंदगी भर भगवान के नाम पर भीख मांग के खाए उसे क्या पता भारत रत्न संविधान क्या होता है भारत रत्न संविधान क्या होता है डॉक्टर बतीदी त्यांनी शिकून बॅलिस्टर झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्यावे 1 रुपयाची भाकर घ्या भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांसाठी समाजासाठी समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी करतात परंतु आपण पाहतो काही लोकांकडे खूप पदवी आहेत काही लोकांकडे खूप शिक्षण आहे परंतु त्यांनी त्यांचा वापर दुसऱ्यासाठी तर सुद्धा कधी स्वतःसाठी सुद्धा करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांसाठी करतात पण आपण पाहतो की त्यांनी दुसऱ्या आज काही लोक दुसऱ्यांसाठी आपल्या दुसऱ्यांसाठी सुद्धा काय स्वतःसाठी सुद्धा करत नाही या आज पाहतो की या ग्रामीण भागामध्ये असा गैरसमज आलाय मी पण ग्रामीण भागातच आहे तसं म्हटलं तर असा गैरसमज आलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचेच होते ह्या गैरसमजात मला खूप वाईट वाटतं मला वाटतं की आपल्या जगात फक्त एकच जात व एकच धर्म असावा तो म्हणजे मानवता मान